मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर. 18 महिन्यानंतर सिसोदिया जेलबाहेर येणार. दिल्लीत इसिसचा दहशतवादी रिजवान अलीला अटक. तर एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये होतं नाव. अटकेवेळी त्याच्याकडून शस्त्रही जप्त. भारताच्या खात्यात नीरज चोप्राने टाकली सिल्वर मेडलची भर. नीरजने 89.45 मीटर दूर भाला फेकत मिळवलं सिल्वर मेडल. सलग दुसऱ्यांदा मेडल मिळवत नीरजनं रचला इतिहास. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जिंकलं कांस्य पदक. तर स्पेनचा 2-1 असा पराभव. कर्णधार हरमनने केले 2 गोल. भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेशने घेतली निवृत्ती. ऑलिम्पिकमधील विजयासह हॉकीला दिला निरोप. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीत पदकाची शेवटची संधी. तर अमन मेहरावत आज ब्रॉन्झसाठी खेळणार. 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये अमनचा सेमीफायनलमध्ये पराभव. बांगलादेशातील सत्ता पालटानंतर अंतरिम सरकार स्थापन. नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी घेतली अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ. तब्बल 11,000 फूट उंचीवरून केदारनाथ घाटीमध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू. तर अडकलेल्या भाविकांना रेस्क्यू करण्याचं काम जवळपास पूर्ण. हिमाचल प्रदेशच्या मंडीतील कुल्लू मंडी महामार्गावर भीषण भूस्खलन. भूस्खलनामुळे रस्ता बंद. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचं काम सुरू. भूस्खलनामुळे मंडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर 21 वर चंदीगड ते मनाली दरम्यान वाहतूक बंद. वाहनांच्या लांबच लांब रांगा. तब्बल 10 दिवसानंतर वायनाडच्या रेस्क्यू ऑपरेशन मधून लष्कराची एक्झिट. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांसह स्थानिकांनीही मानले सैन्य दलाचे आभार. सुप्रीम कोर्टात आज न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबासाठी लापता लेडीजचं खास स्क्रीनिंग. संध्याकाळी होणाऱ्या खास शोसाठी आमिर खान आणि किरण राव उपस्थित राहणार. इंदूर IIT ने सैनिकांसाठी बनवलं अनोखे शूज. तर शूजमध्ये लोकेशन ट्रेसिंगसाठी GPSचा वापर. 10 जोडी शूज DRDOकडे चाचणीसाठी रवाना. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये 10 सप्टेंबरला होणार पहिली प्रेसिडेन्शियल डिबेट. आणखी 2 डिबेट्सचा ट्रम्प यांचा प्रस्ताव.